मित्रांना नमस्कार. मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सगळ्यांचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं कणकवली ते कसाल या रस्त्याची कंडिशन. तर आता आपण चाललो आहे कसाल ते कुडाळ. तर आपण आता आहोत कोकण रेल्वेच्या ब्रिजजवळ. जस्ट आपण कसालचं जे डायव्हर्जन होतं बॉक्सवेल, ते आपण फ्लायओव्हरवरून आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी खाली सर्व्हिस रोडचं वगैरे काम बाकी आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की कसाल आणि कुडाळ, कणकवली, नांदगाव या ठिकाणी कामं पेंडिंग आहेत. तर कसालला जो खाली सर्व्हिस रोड आहे बॉक्सवेलमधून आपण बस स्टँडकडे वगैरे जातो, मालवणला जातो, तर त्या ठिकाणी थोडंसं काम पेंडिंग आहे. बाकी इकडे ओव्हरऑल आता कुडाळपर्यंत काम ओके झालेलं आहे. काही ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे, काही ठिकाणी काँक्रीटचा रोड आहे. तर मित्रांनो, आमच्या रोडच्या व्हिडिओनं तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. असाच प्रतिसाद देत राहा आणि शेअर करत राहा जास्तीत जास्त व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स मिळत राहतील. तर मित्रांनो, यापुढे आपण आता हा जो पूर्ण झालेला पोर्शन आहे सिंधुदुर्गमधील, याचे आपण व्हिडिओ बनवणार नाही. आता सिंधुदुर्गमध्ये काय पेंडिंग काम आहे म्हणजे कुडाळचं, त्याच्यानंतर कणकवली फ्लायओव्हर, याचे आपण अपडेट्स यापुढे देखील घेऊन येत राहणार आहोत. आता ह्या कम्प्लीट झालेल्या पोर्शनचा हा लास्ट व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यानंतर आपण व्हिडिओ करणार नाही आहोत ह्या रोडचे, कारण तेच व्हिडिओ बघून तुम्हाला देखील कंटाळ येत असणार, कारण ॲक्च्युली ऑलमोस्ट हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि तसं नवीन काम दाखवण्यासारखं देखील काहीच नाही आहे. काही काही ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, ते देखील कवरअप करतायत कॉन्ट्रॅक्टर. आता बघूया किती प्रमाणात कवरअप करतायत ते. बघू शकता वरती आपला किलोमीटर बोर्ड वगैरे, नेमप्लेट वगैरे सर्व लावलेले आहेत. आणि आता आपण ओरोसमध्ये एंट्री करतोय. तर या ठिकाणी देखील मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणून हा जो डावीकडे सर्व्हिस रोड जातो हा ओरोसला जैतापूर कॉलनीमध्ये जातो. ओरोसला प्रामुख्याने दोन बॉक्सवेल ठेवलेले आहेत, एक हा जैतापूर कॉलनीच्या इथे आणि एक आहे तो आपला मेन ओरोस फाट्याच्या इथे. तर तुमचं देखील जमलिंग होऊ शकतं की कोणता सर्व्हिस रोड पकडायचा. तर ह्या सर्व्हिस रोडने जाण्यापेक्षा आपण पुढच्या सर्व्हिस रोडने जायचं आहे ओरोसला जर तुम्हाला जायचं असेल तर. पण अजून मुंबई गोवा हायवे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुठल्या बाजूने डायव्हर्जन वगैरे ठेवतील ते देखील काही सांगू शकत नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहेच, कारण कुठे ना कुठे काही ना काही काम चालू होतच असतात, त्यामुळे कधीही ते लेन बंद करतात एखादी आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या रॉंग साईडच्या लेनमधून जावं लागतं. तर आता आपण जस्ट ओरोसमध्ये आलो आहे. इकडे उजव्या साईडला भवानी मंदिर आहे. तर या ठिकाणी रेलिंग वगैरे देखील लावलेलं आहे, येलो आणि ब्लॅक पेंट केलेलं आहे, कारण सर्व्हिस रोडवरील वाहने वरती येऊ नये म्हणून रोडवर. त्याच्यानंतर इकडे हा जो डावीकडे सर्व्हिस रोड होता हा ओरोस मुख्यालय येथे जातो आणि या ठिकाणी एक फ्लायओव्हर चालू होतो आहे. तर ह्याचा खाली जो बॉक्सवेल आहे यामधून तुम्ही खालून जाऊन ओरोस मुख्यालय येथे जाऊ शकता, ओरोस हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय. त्याच्यानंतर तोच रस्ता पुढे जाऊन रानबांबोळी मार्गे कसाल मालवण रोडला जॉईन होतो. तर त्या ठिकाणाहून देखील तुम्ही मालवणला वगैरे जाऊ शकता. तर आपण आता जस्ट ओरोस फाटा क्रॉस केला आहे. तर याच्या पुढे एक राजधानी हॉटेल आहे, या ठिकाणी देखील जेवण वगैरे मिळतं. तर ओरोसला या फ्लायओव्हर जिथे जॉईन होतो आहे तिथपर्यंत स्ट्रीट लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि पुढे हायवेला देखील आहेत स्ट्रीट लाईट, कारण माझ्या मते एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य स्थान असल्यामुळे कदाचित या ठिकाणी लावले असतील हायवेला. तर आपण आता ओरोस सोडून पुढे आलोय, ओरोस फाटा सोडून. हा देखील ओरोसच आहे. तर इकडे देखील एक पंजाबी धाबा आहे, या ठिकाणी देखील जेवण वगैरे अतिशय उत्तम मिळतं. आणि या ठिकाणी हा जो डावीकडे रस्ता जातो हा भडगावला जातो, वर्धे भडगाव. आणि हा उजवीकडे एक रस्ता जातो हा देखील ओरोस मुख्यालय येथे जातो. तर आपण आता ओरोस सोडून पुढे आलो आहे. आपण आता पीठ ढवळ पुलाच्या जवळ आहोत. तर या ठिकाणाहून कुडाळ फक्त 10 ते 12 किलोमीटर आहे आणि रस्ता देखील अतिशय उत्तम आहे. ज्या ज्या ठिकाणी ब्रिज वगैरे आहेत त्या ठिकाणचा पोर्शन हा डांबरीकरण केलेला आहे आणि हा ब्रिज या अगोदरच पूर्ण झालेला आहे.
ठिकाणी देखील मध्ये रेलिंग वगैरे लावलेले आहेत आणि या ठिकाणी इकडे डी फार्मसीचं कॉलेज आहे. तर इथला रस्ता देखील अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी पूर्वी मस्त अशी झाडं असायची रस्त्याच्या बाजूने. या ठिकाणून ट्रॅव्हल वगैरे करायला भरपूर मजा यायची. तर ती आता सर्व झाडं तोडलेली आहेत आणि रस्त्याची उंची देखील वाढवलेली आहे भराव करून. कारण काही वेळा माझ्या मते पाणी वगैरे साचण्याचा प्रॉब्लेम असेल तो पुढे व्हायचा. ॲक्च्युली पावशी वगैरे हा जो एरिया आहे कुडाळच्या मागे त्या ठिकाणी थोडंसं पाणी वगैरे साचायचं. त्या ठिकाणी देखील उंच केला आहे भाग. पण एक लास्ट 2 वर्षापूर्वी देखील पाणी भरलेलं ज्यावेळी भरपूर मुसळधार पाऊस होता. त्या ठिकाणी बघा बाजूला नारळाची झाडं वगैरे आहे आणि इकडे बाजूला लोक देखील शेती वगैरे करतात. तर या ठिकाणी देखील मस्त असा व्ह्यू असतो पहाटे किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर. पण पूर्वीचा जो मुंबई गोवा महामार्ग होता त्याने प्रवास करायची मजा वेगळीच होती. आता तर काही वेळा ज्यावेळी रोडचं काम चालू होतं त्यावेळी तर समजायचं देखील नाही की नक्की आपण कोणता स्टॉप स्किप केला आहे. कारण प्रत्येक स्टॉपची एक वेगळी आयडेंटिटी होती. म्हणजे कसाल, पंदूर, त्याच्यानंतर अजून इतर, तर यांची एक वेगळी ओळख होती. आता या हायवेमुळे कळतच नाही. आता आपण आलो आहे पंदूर तिठा. तर या ठिकाणाहून तुम्हाला कडावल, वर्दे अशा ठिकाणी जायला रस्ता आहे. तोच पुढे माझ्या मते जांभोळे वगैरे या ठिकाणी देखील जातो. त्याच्यानंतर डिगस वगैरे. थोडासा कॅमेरा जरा हल्ला आमचा, कारण हे जे ब्रिज वगैरे त्याला काही ठिकाणी जर्क वगैरे असतात त्यामुळे सेटअप वगैरे लावणं जरा कठीण होतं. काही वेळा जर जर्क वगैरे बसला गाडीला तर कॅमेरा वगैरे थोडासा हलतो. तर आपण आता पंदूरचा ब्रिज क्रॉस केला आहे. तर या ठिकाणी पुढे हा जो ब्रिज होता या ठिकाणचं काम चालू होतं लास्ट टाईम. तर आता आपण त्या ब्रिजचा देखील स्टेटस बघूया की नक्की किती काम झालं आहे, दोन्ही लेन चालू झालेत की नाही. स्लॅबचं काम ॲक्च्युली झालेलं पण एकच लेन चालू होती. तर या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे. यापूर्वी आपण मुंबईला जायच्या लेनने प्रवास करायचो, ही लेन बंद ठेवलेली. तर त्या ठिकाणी देखील आता डांबरी पॅचवर्क केलेलं आहे. आणि इकडे हा ब्रिज आता या ठिकाणी जो एक टर्न होता मोठा तो कॅन्सल करून या ठिकाणाहून आता स्ट्रेट झाला आहे. दोन्ही ब्रिजचं काम वगैरे झालेलं आहे. या ठिकाणी फक्त जरा थोडंसं काम पेंडिंग ठेवलं आहे. एक सिंगल लेनच आहे आणि इकडे पुढे भरपूर मोठ्या प्रमाणात कटिंग वगैरे केलेलं आहे आणि रिटेनिंग वॉल वगैरे बांधलेले आहेत. तर आता आपण पावशीमध्ये एंटर करू. आता बांबर्ड्यामध्ये आहोत आपण. पंदूर सोडल्यानंतर येतं बांबर्डे, तेरसे बांबर्डे, त्याच्यानंतर आपण पावशी आणि नंतर कुडाळ. तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे काही कमेंट्स वगैरे असतील, अभिप्राय असतील, ते देखील आम्हाला कळवत राहा आणि यापुढील देखील व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.